शासकीय अधिकारी व कर्मचारी कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या वतीने मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया उत्तम अभियंता पुरस्कार वितरण समारंभ सायंकाळी 5:45 लोकमान्य टिळक सभागृह MP थिएटर येथे होणार आहे। शासकीय अधिकारी व कर्मचारी कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया उत्तम अभियंता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे। 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस देशभर साजरा केला जातो। त्याचे औचित्य साधून शहर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील अभियंत्यांना उत्तम अभियंता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या पुरस्काराचे स्वरूप पुरस्कार गौरव पत्र शाल बुके भारतीय संविधान पुरस्कारांचे यंदाचे 13वे वर्ष आहे। पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:45 लोकमान्य टिळक सभागृह MP थिएटर येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत आशुतोष नाटकर यांनी दिली। जास्तीत जास्त नाट्यस्पर्धेमध्ये जास्त अधिक वर्षामध्ये घेणार होते, तर शेवटी आम्ही सगळे एका ठिकाणी माधव पवार आमचे बाकी कटक सगळे सदस्य आहेत आमचे, पण अशा ठिकाणी आल्यानंतर आपण विचारलं की ते कलाकार वाव देता देता एक असं म्हणण्यात आले की या नावाचं सत्यापन आपण करायचं। याच्यामध्ये फक्त जिल्हा परिषद आणि महानगरपालिका आपण घेत नाही, अनेक वर्षापासून मला ज्या जावळेदारांना पत्र द्यायला गेलं तरी एकच सांगितलं की जिल्हा परिषदला घेत नाही। सर, जिल्हा परिषद म्हणजे 15 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात गुणवंत सत्कार होतो, महानगरपालिकेमध्ये देखील तिथं या ठिकाणी मोठा सत्कार तिथे केला जातो, म्हणून आम्ही ते घेत नाही। पण आमचे शासकीय अधिकारी राज्याचा सत्कार माहितच नाही कधी कोणाला, एसटी वाड्याचे अधिकारी कोण करत नाही। माझ्यामुळे एसटीमध्ये आता ते अभियक्रम कसे आहे तिथे चालू तर केले। या पत्रकार परिषदेत संतोष वाघमारे, प्रफुल्ल सोनवणे, आशुतोष नाटकर, डॉक्टर राजीव मोहोळकर उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।